संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी आहे. राज्यभरातील वारकऱ्यांना आता पंढरपूरच्या आषाढी वारीची ओढ लागलेली आहे. येत्या 11 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे तीर्थक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठी त्या पार्श्वभूमीवर आता माऊलींची पालखी ज्या रथातून जाते तो रथ आपण हा पाहत आहोत. या रथाचे जे काम सुरू आहे, रथाची डागडोजी करणे, त्याची दुरुस्ती करणे, त्याला रंगकाम करणे, पॉलिश करणे हे काम सध्या सुरू आहे. गेली 20 वर्षापासून बापू लवंगे हे रथ दुरुस्तीचं तसेच डागडोजीचं काम करत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. बापू, आता रथाचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि काय अजून बाकी आहे? आता रथाचं काम डागडोजी सगळं झालेलं आहे, पॉलिशचं काम राहिलेलं आहे, लाईटचं सगळं झालेलं आहे आणि रथाची ट्रायल राहिलेली आहे. ट्रायल म्हणजे नेमकं काय करणार? आम्ही बैल लावून त्याची ट्रायल घेणार. 2 किलोमीटर 3 किलोमीटरपर्यंत त्याची ट्रायल घेतो. बैलाला काय प्रॉब्लेम येतो का, जड जाते का ओढायला, कसं जाते, याची ट्रायल घेणार आहे. आणि पॉलिशचं कधी वाटतं? पॉलिश 2 तारखेनंतर होणार आहे. ते रमेश मिस्त्री म्हणणे ते करतात. सगळे इथं सेवेलाच येतात. आतापर्यंत जेवढं काम करत आहेत तेवढे सगळे इथे सेवेलाच येतात. त्याचे विनामोबदलाच काम करतात. तरी किती चांदी लागतात? पॉलिशला फक्त रेठी वापरतात आणि मशीनी पपिंग करतात. असं आता फक्त ट्रायल आणि काम बाकी सगळं डाक सगळं झालेलं आहे. ऑइलिंग वगैरे सगळं झालं आहे. ब्रेक लायनर बिअरिंग सगळं बदलून झालं. सगळं झालं. दरवर्षी आपल्याकडे नाही मान नाही असं नाही, मी कर्मचारी म्हणून नाही आणि सगळे प्रेमाचे लोक येतात सेवेला. इथे माऊली सेवा करताना काय असं सांगण्यासारखाच नाही शब्द आनंद. अजून काय माऊलीची तयारी सुरू आहे? आपल्याशी अजून कोठीचा माल लावणे, तंबू बांबू शिवणे, कुट्या, अजून सगळ्याला कलरिंग करून सगळे साहित्य एक जागी जमा करून ते सगळं आम्ही 11 तारखेला गाड्या भरून पंढरपूरी निघणार आहे. आता तयारीला वेग म्हणजे काम सारखं चालूच आहे. 1 महिना झाले काम चालू आहे. पूर्ण 1 महिन्यात आम्ही 1 महिना आधी तयारी करायला लागते.